नमस्कार, ॲडव्हेंचर न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी ललना थोरा. नजर टाकूया हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक दिवसाच्या राळेगण सिद्धी दौऱ्यावर. आधार कार्ड लिंकसाठी मेसेज पाठवून ग्राहकांना घाबरवू नका, सुप्रीम कोर्टाचा आदेश. मालवणमध्ये सापडला राम सेतू दगड. डार्कनेट गेममुळे गोवंडीत मुलाची पहिली शिकार. आणि नवी मुंबईत महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज. चला तर वळूयात सविस्तर घडामोडींकडे. सुरुवातीला बातमी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक दिवसाच्या राळेगण सिद्धी दौऱ्यावरती असून या दरम्यान ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक दिवसाच्या राळेगण सिद्धीच्या दौऱ्यावर असून ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेणार आहे. ग्राम सुरक्षा दल आणि सौर ऊर्जा प्रकल्प यांचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राळेगण सिद्धीला येणार आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांबरोबरच महाराष्ट्रात स्थापन झालेल्या ग्राम सुरक्षा दलांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहे. आज दुपारी मुख्यमंत्री आणि अण्णांची भेट होणार आहे. यानंतरची बातमी आहे, आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात ग्राहकांना मेसेज पाठवून घाबरवू नका असा बँका व मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांना सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय. आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात ग्राहकांना मेसेज करून घाबरवू नका अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं बँका आणि मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांना फटकारला आहे. मोबाईल कंपन्या आणि बँकांच्या मेसेजेसमुळे ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं मतही सुप्रीम कोर्टानं मांडलंय. कालच्या सुनावणीवेळी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडला नाही तर तुमच्या सेवा खंडित होऊ शकतात असा मेसेज बँका आणि मोबाईल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना पाठवले, त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली आहे. त्यावरून ग्राहकांना असे मेसेजेस पाठवून घाबरवू नका अशा शब्दात बँका आणि मोबाईल कंपन्यांना सुप्रीम कोर्टानं फटकारला आहे. यानंतरची बातमी आहे सगळ्यांना थक्क करणारी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये चक्क पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड सापडलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये चक्क पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड सापडलाय. शिवमुद्रा संग्रहालय मालवणचे संचालक उदय रोगे यांना हा दगड सापडलाय. लोकांना पाहण्यासाठी रोगे यांनी हा दगड आपल्या संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवला आहे. सुमारे 2 किलो वजन आणि 1 फूट लांबीचा हा दगड आहे. समुद्र किनारी फिरताना हा दगड सापडल्याने दगडाला माती लागली होती, त्यामुळे तो धुण्यासाठी पाण्यात टाकला असता पाण्यात दगड तरंगू लागला. याची माहिती शोधली असता श्रीलंकेत राम सेतू बांधण्यासाठी जो दगड वापरण्यात आला तोच दगड या प्रकारातला असल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारचे दगड दक्षिण भारतासोबतच श्रीलंका आणि जपान या भागातही आढळून येतात. ग्लोबल गेमची डोकेदुखी कायम असताना आता डार्क नेट हा नवा गेम सर्वांसाठी नवी डोकेदुखी ठरत आहे. ब्लू व्हेल गेम सारखाच डार्क नेट गेमही तितकाच धोकादायक आहे. त्याची प्रचिती मुंबई जवळच्या गोवंडी परिसरात आल्याची धास्ती आहे. 10वी शिकणारा 15 वर्षाचा मुलगा घर सोडून गेलाय. त्याबाबतची तक्रार त्याच्या पालकांनी गोवंडी पोलिसात दिली आहे. या मुलाने 29 ऑक्टोबरला घर सोडताना मला शोधू नका मी मेलो असं समजा अशी चिठ्ठी लिहून घरातील 15,000 रुपये घेऊन गेलाय. आत्याकडे राहत असणाऱ्या या मुलाचे पालक मोठ्या मीडिया हाऊस मध्ये असल्याचं समजलं जात आहे. हा मुलगा काही दिवसांपासून डार्क नेट गेम खेळत असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. हा गेम नेमका काय आहे, कसं खेळतात याबाबतची अधिक माहिती नसली तरी हा गेम ब्लू व्हेल सारखाच धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिसांसह क्राईम ब्रांच, दहशतवादी विरोधी पथक हे देखील या मुलाचा शोध घेत आहे. नवी मुंबईतील महापौर पदासाठी अर्ज दाखल झाले असून भाजपाची या उमेदवार पदासाठी तटस्थ भूमिका असल्याचं समजलं जात आहे. महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवारी कोणाला मिळणार याविषयीची उत्सुकता शुक्रवारी संपली आहे. महापौर पदासाठी 2 व उपमहापौर पदासाठी 3 अर्ज दाखल करण्यात आले. भाजपाने तटस्थतेची भूमिका घेतल्याने शिवसेनेने ऐनवेळी आपला उमेदवार बदलला आहे. काँग्रेसमध्ये उपमहापौर पदासाठी बंडखोरी होऊन 2 अर्ज दाखल करण्यात आले. नवी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये चुरस निर्माण होऊ लागली आहे. तसंच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विद्यमान सभागृह नेते जयवंत सुतार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते विजय चौघुले यांचे नाव आघाडीवर होते, पण भाजपाने ऐनवेळी तटस्थतेची भूमिका घेतल्याने शिवसेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न धुळीस मिळाले व चौघुलेंऐवजी सोमनाथ वासकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऍडव्हेंचर चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे हसी के पल ऍडव्हेंचर के संग हा हिंदी विनोदी कार्यक्रम. तर उद्यापासून दर रविवारी बघायला विसरू नका. आणि यासोबतच वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ऍडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.